बाळासाहेब जाधव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती या अधिपत्याखाली जवळपास 3042 मंदिरं या ठिकाणी येतात. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं ही वेगवेगळ्या तालुक्यातनी वेगवेगळ्या गावांमध्ये मंदिर आहेत. याचबरोबर 27,000 एकर जमीन सुद्धा पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या अंडर येते. एवढ्या मोठ्या मंदिराचे व्यवस्थापन आमच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर, शिर्डी, सिद्धिविनायक आणि पश्चिम महाराष्ट्र ही चार मोठी देवस्थानं ही न्यायविधी खात्याच्या अधिपत्याखाली आहेत. महालक्ष्मी मंदिरामध्ये अंबाबाई हे फार मोठं कोल्हापुरातील हे मंदिर आहे. हजारो वर्षाचं प्राचीन असं हे हेमाडपंथी मंदिर, या मंदिराची असणारी रचना ही अतिशय सुबक नक्षीदार आणि कलागुणांनी त्या काळी बांधलेले हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज कोल्हापूर हे पर्यटन स्थळ आहे. या कोल्हापूरच्या या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये दररोज महालक्ष्मीला हजारो 50,000 पेक्षा जास्त भाविक हे मंदिरामध्ये येतात. या ठिकाणी कोल्हापुरात बघितलं तर अलीकडच्या 10-15 वर्षांमध्ये जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती ती डेव्हलपमेंट झालेली नाही. कोल्हापुरामध्ये वाहतुकीची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण झालेलं नाही, विमानसेवा सुद्धा अद्ययावत अजून सुरू झालेली नाही. अशा अनेक गोष्टी कोल्हापुरामध्ये करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने अलीकडच्याच काळामध्ये महालक्ष्मी तीर्थ विकास आराखडा हा मंजूर केलेला आहे. 225 कोटीचा आराखडा आहे. त्यातील त्यामध्ये 3 टप्पे केलेले आहेत. त्यामध्ये पहिला 78 कोटीचा टप्पा परवाच कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा मंजूर केलेला आहे. या 78 कोटी मध्ये आपल्या 3 ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे, दर्शन मंडप आहे. नंतरच्या दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा कोल्हापुरातल्या विविध मंदिराच्या संलग्न असणाऱ्या विकासाच्या गोष्टी यामधून होणार आहेत. मला या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी असं सांगायचं आहे की हे कोल्हापूरचं अंबाबाईचं एकच मंदिर नाही तर ज्योतिबा मंदिर सुद्धा आहे. सावंतवाडीमध्ये 200 मंदिर, सिंधुदुर्गामध्ये 200 मंदिर आहेत, सांगलीमध्ये 125 मंदिर आहेत. त्या व्यतिरिक्त आणखी काही काही ठिकाणी एक दोन मंदिरं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत. या संपूर्ण मंदिरं आणि जमिनींचा फार मोठा कारभार हा आम्ही येत्या काळामध्ये त्याचं डिजिटायझेशन करणार आहोत. मंदिरामध्ये आता आम्ही अलीकडच्या 4-5 महिन्या माझ्या निवडीमध्ये आपण मंदिरामध्ये प्लॅस्टिक मुक्ती केली, त्याचबरोबर लाईव्ह दर्शन सुरू केलं. पश्चिम महाराष्ट्राचा लोगो नव्हता, त्या लोगोचं अनावरण आपण केलं. याचबरोबर सोन्याची 28 किलोची पालखी या वर्षीपासून सुरू झाली. त्याचबरोबर नवरात्राच्या काळामध्ये भवानी मंडपामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केली. जी महालक्ष्मी मंदिरात असणारी 5 शिखरं त्याची देखील आम्ही विद्युत रोषणाईनं ती कायमस्वरूपी आम्ही सुरू केली. आता नजीकच्या अगदी महिन्याभराच्या काळामध्ये आपण 2 डॉक्टर कायमस्वरूपी त्या ठिकाणी प्रथम उपचारासाठी आपण त्या ठिकाणी ठेवतो. भविष्य काळामध्ये लाखो भाविक दररोज मंदिरामध्ये येणार आहेत. यांच्या नीट व्यवस्था, त्या भाविक येणाऱ्या भाविकांना चांगली सुरक्षा, चांगलं दर्शन आणि त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रसाद हे झालं पाहिजे यासाठी आम्ही नजीकच्या काळात चांगलं नियोजन आम्ही करत आहोत. या मंदिरामध्ये आम्हाला मंदिराच्या माध्यमातून अन्नछत्र भक्त निवास हे देखील आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. या कोल्हापुरामध्ये ही कलानगरी, शाहू महाराजांची रणरागिणी, ताराराणींची ही नगरी आहे. यामध्ये असणारी आम्ही कोल्हापुरामध्ये स्वच्छतेवरती सुद्धा आम्ही भर दिलेला आहे. एकूणच कोल्हापूर हे सुंदर कोल्हापूर, कलागुणांचं असणारं हे कोल्हापूर आहे. परंतु काही गोष्टींमध्ये अजून सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून कामं रखडलेले ती नजीकच्या काळामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली निश्चितच कोल्हापूरचा येत्या 2-4 वर्षांमध्ये चांगला विकास झालेला दिसेल. आणि जगतजननी असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या या ठिकाणी येणाऱ्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीची दर्शन असू देत, किंवा इथले भक्तनिवास असू देत, किंवा अन्नछत्र असू देत,
किंवा इथली वाहतूक व्यवस्था असू दे, स्वच्छता असू देत, या सर्व गोष्टी किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तर रंकाळा तलाव ऐतिहासिक आहे, पंचगंगा नदी ऐतिहासिक आहे, या ठिकाणी शाहू महाराजांचं पॅलेसचं इथलं म्युझियम ऐतिहासिक आहे, कणेरी मठ आहे, दुसऱ्या बाजूला ज्योतिबा मंदिर सुद्धा प्राचीन काळातलं दख्खनचा राजा ज्योतिबा आहे तेही मंदिर मोठं आहे, ज्योतिबा असेल, पन्हाळा असेल, अशा कोल्हापूरच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व पर्यटन स्थळं असतील, ऐतिहासिक स्थळं असतील, प्रेक्षणीय स्थळं असतील, या सर्व गोष्टी किंवा शाहू जन्मस्थळ असेल, अशा अनेक गोष्टी कोल्हापूरमध्ये बघण्यासारखे आहेत. येणाऱ्या पर्यटकांना चांगलं सुविधा आम्ही निर्माण करून देण्याचा आमचा मनोदय आहे. धन्यवाद. भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन दिनांक 2 ते 7 जानेवारी 2018. वेळ सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत. स्थळ रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी मधुश्रेष्ठी विद्यालय संकेश्वर रोड गडिंग्लज. कृषी औद्योगिक व गृह उपयोगी वस्तूंचे सर्वांनी एक वेळ अवश्य पहावे असे भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन. प्रवेश मोफत.